मेळघाट तालुका धारणी येथील वीज उपलब्धता आणि अन्य विषयावर माझा हा प्रश्न आहे. सन्माननीय विरोधी पक्ष नेते महोदयांनी जो विषय या ठिकाणी मांडलेला आहे अंशतः ती वस्तुस्थिती आहे. यामध्ये मुळातच ही जी काही गावं आहेत या 24 गावांना पारंपरिक पद्धतीनं वीज पुरवठा करायचा आहे. अपारंपरिक पद्धतीनं आपण वीज पुरवठा तिथे केलेला आहे. जवळपास आपण या 28 गाव आहेत त्यामध्ये 3598 संयंत्र अपारंपरिक ऊर्जा स्त्रोताचे लावलेले आहेत. सद्यस्थितीत ते कार्यान्वित देखील आहेत. पण त्याचवेळी पारंपरिक पद्धतीनं देखील वीज पोहोचवणं हे अत्यंत आवश्यक आहे, तरच आपण त्यांना शाश्वत पद्धतीनं वीज त्या ठिकाणी देऊ शकू. आणि म्हणून या संदर्भात जी काही वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन ऍक्टच्या अंतर्गत आणि फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्टच्या अंतर्गत जी काही परमिशन मागितली होती, दोन गावांची परमिशन मिळाली. त्या दोन गावांची परमिशन मिळाल्यामुळे त्यातलं एक काम आपण ऑलरेडी अवॉर्ड केलं आहे, दुसऱ्याचं टेंडर झालेलं आहे, तिथलं काम त्या दोन गावांचं आपण पूर्ण करू. उरलेली जी काही गावं या ठिकाणी आहेत 22 गावं, या 22 गावांच्या संदर्भात पुन्हा एकदा आपण फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट आणि वाईल्ड लाईफ ऍक्ट ऑथॉरिटी यांच्याशी चर्चा केली की यांनाही वीज देणं अत्यंत गरजेचं आहे. त्यांनी आपल्या प्रस्तावातल्या त्रुटी आपल्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. नवीन गाईडलाईन्स प्रमाणे तुम्ही आम्हाला अर्ज केला तर आम्ही या 22 गावांना परमिशन द्यायला तयार आहोत असं त्यांनी सांगितलंय. नवीन गाईडलाईन्स थोड्या क्लिष्ट असल्यामुळे त्या अंतर्गत तो डीपीआर तयार करण्याकरता कन्सल्टंट नेमावा लागेल, म्हणून कन्सल्टंट नेमण्याची कारवाई आपण केली आहे. 16/3/2023 या संदर्भातलं टेंडर वगैरे आपण सगळं केलेलं आहे. आता कन्सल्टंटकडनं आपण तो जो काही त्यांच्याकडे प्रस्ताव दाखल करावा लागतो तो प्रस्ताव तयार करून घेऊन तो प्रस्ताव दाखल करू, त्यांच्याकडनं परवानगी घेऊ. पैशाची कमतरताने आपण सांगितलं की परवानगी मिळाल्याबरोबर या ठिकाणी पारंपरिक पद्धतीनं देखील वीज पोहोचवण्याचं काम करू. आपण ज्या रेल्वे लाईनच्या संदर्भात सांगितलंय तीही वस्तुस्थिती आहे, कारण मी स्वतःच त्याचा पुढाकार घेतला होता आणि गेले 4-5 वर्ष मी स्वतः त्याचा प्रयत्न करतोय. काही प्रमाणात यश मिळालंय, पण पूर्ण यश त्या ठिकाणी मिळालं नाही. आणि मला कुठलेही याच्यामध्ये विरोधी पक्षनेते राजकारण आणायचं नाही. प्रत्येकाचा आपापला मुद्दा असेल, त्यामुळे त्याबद्दल माझा काहीही नाही. पण मुळात हा विषय खूप पुढे गेला होता, पण मध्यंतरी ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळी माननीय उद्धवजींनीच पत्र लिहून हे करण्यात येऊ नये अशा प्रकारचं एक पत्र त्या ठिकाणी दिलेलं आहे. आता मुळात मी त्यांना देखील ही विनंती करणार आहे की नवीन रेल्वे मार्ग आपण मागतच नाहीये, नवीन राईट ऑफ वे मागत नाहीये. तिथे ऑलरेडी नॅरोगेज राईट ऑफ वे आहे, त्यालाच ब्रॉडगेज करण्याच्या संदर्भातला आपला प्रस्ताव आहे. आणि त्याही प्रस्तावा त्यांनी चांगल्या भावनेने दिलाय की टायगर कॉरिडॉर वगैरे, पण सगळे टायगर कॉरिडॉर वगैरे विचारात घेऊन आपण त्या ठिकाणी हा प्रस्ताव दिलेला आहे. त्यामुळे त्याचाही पाठपुरावा आपण करू आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये वाईल्ड लाईफला त्रास न होता आपण कशा प्रकारे हे करू शकू या संदर्भात राज्य सरकार पाठपुरावा करेल.